किसानों को खेती के बारे में आवश्यक जानकारी मिले, उन्हें सरकारी योजनाओं समेत अन्य चीजों के बारे में पता चले, इस उद्देश्य से रेडियो एग्रोविजन की शुरुआत की गई है, जिसका शनिवार को उद्घाटन किया गया। इस अवसर पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी प्रमुख रूप से उपस्थित थे। शनिवार को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों रेडियो एग्रोविजन का उद्घाटन किया गया। इस अवसर पर सावनेर तालुका के एक गन्ने के उत्पादक राजेश भगत का सत्कार किया गया, जहां एक और लोग सोचते हैं कि विदर्भ में गन्ने का उत्पादन नहीं हो सकता, वहीं राजेश भगत इन्होंने विदर्भ में 100 टन के ऊपर गन्ने का उत्पादन कर रिकॉर्ड बनाया। वहीं उन्होंने प्रण लिया कि आने वाले समय में 150 टन गन्ने का उत्पादन करेंगे। ऊस उत्पादक शेतकरी म्हटलं की आज माझा जो कॉन्फिडन्स आहे जी छाती आहे ती चौडी होते। चौडी होण्याचं कारण की मागच्या 20 वर्षापासून मी शेती करत आहे आणि माझ्याजवळ 40 एकर शेती ही वडलोपार्जित आहे आणि पाण्याने भरपूर शेती, पण कधीही त्या शेतीमध्ये आपण एवढं यश मिळवलं नाही। असं नाही की मी त्याच्यामध्ये प्रयोग केले नाही, प्रयोग भरपूर केले, पण पीक नसल्यामुळे मी त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकलो नाही। पण मागच्या 5 वर्षापासून मी शेती या व्यवसायात आहो आणि ऊसाची शेती करत आहे। एक साहेबाचं स्वप्न होतं की आपण आपल्या विदर्भातल्या शेतकरी 100 टनापर्यंत गेला पाहिजे। 100 टन हे विदर्भामध्ये कसं शक्य आहे की जिथं कारखाने शक्य झाले नाही, जिथं ऊस शक्य झाला नाही, 22 कारखाने बंद पडले, तिथं ऊस कसं शक्य आहे आणि कारखाने कसे शक्य आहे? मग कारखाने सक्सेस करण्याचं काम मानस उद्योगाने केला आणि विदर्भामध्ये ऊस सक्सेस आहे हे करण्याची जिम्मेदारी आमची होती। मग 100 टनाचा विचार आला की तिथे 30 टन 40 टन 50 टन उत्पन्न नाही, तिथे 100 टन, पण हे टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने शक्य आहे। मी त्याकरिता पश्चिम महाराष्ट्राचे जवळपास 20 ते 25 दौरे केले। तुम्ही शेती कशी करता, तुमचं काय टेक्नॉलॉजी आहे? इस अवसर पर बात करते हुए केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि बीते 2 सालों से कोरोना के कारण रेडियो एग्रोविजन का काम रुका था, लेकिन अब इसकी शुरुआत हो चुकी है। 12 वर्ष आपण ॲग्रोविजनचं हे कामकाज आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आतापर्यंत आपण 12 वर्ष पूर्ण केले। मागची 2 वर्ष विशेषतः कोविडच्या काळामुळे आपण ॲग्रोविजन ते भरू शकलो नाही, परंतु या 2 वर्षाच्या अनुभवातूनही आपल्याला अनेक चांगले अनुभव आले आणि त्या अनुभवातून आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग करून निर्णया माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न केला। मला आठवतं की आपल्या नागपूर जिल्ह्याचे सुनील केदार वडेट्टीवारजी आणि मी मिळून आपण एक विदर्भातल्या शेतकऱ्यांकरता ॲग्रोविजनचं एक मोठं सेमिनार घेतलं आणि त्याला जवळपास 15 ते 20 लाख शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला होता। त्यामुळे आपण या वर्षीच्या या ॲग्रोविजनमध्ये उत्तरोत्तर या 12 वर्षाच्या आपल्या अनुभवातून आपल्या विदर्भातला विशेषतः शेतकरी पुढे प्रगती आणि विकासाकडे कसा जाईल याचा प्रयत्न आपण सगळेजण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यांनी झालेला। आज 2 अतिशय ऐतिहासिक घटना आहे। पहिली म्हणजे ॲग्रोविजनचा रेडिओची आज सुरुवात झालेली आहे आणि या रेडिओच्या माध्यमातून विदर्भातल्या प्रत्येक गावाचा सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना एकत्रित करून आपलं गाव हे स्मार्ट व्हिलेज कसं तयार होईल आणि ज्यामधला शेतकरी हा स्वयंपूर्ण संपन्न कसा होईल, गावामधल्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार कसा मिळेल, सांस्कृतिकदृष्ट्या देखील गावाचा विकास कसा होईल याकरता एक प्रभावी माध्यम विशेषतः ॲग्रोविजन रेडिओच्या रूपाने आपण एक ॲप आहे त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचेल असा मला विश्वास आहे। मला या मीडियाची कल्पना नव्हती। इस अवसर पर सांसद विकास महात्मे, भाजपा के प्रदेश सरचिटनिस चंद्रशेखर बावनकुए समेत अन्य लोग उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़ नागपुर।